विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या भागामध्ये आता आपण पाहणार आहे वर्ग 9 विषय विज्ञान 1 प्रकरण नंबर 5 जे आहे आम्ल आम्लरी व क्षार या प्रकरणामधला जो भाग आहे तो स्फटिक जल. या स्फटिक जलाच्या संदर्भामध्ये आपण छोट्याशा कृतीद्वारे आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता स्फटिक जल म्हणजे काय, तर यामध्ये आपण कुठलं स्फटिक वापरणार आहोत, तर यामध्ये आपण जे स्फटिक आपण घेणार आहोत ते आहे तुरटी. यामध्ये आपल्याला जे स्फटिक आहे त्यामध्ये मोरचूत सुद्धा घेता येते किंवा यामध्ये आपल्याला तुरटीचा वापर करून आपण स्फटिक जलाच्या संदर्भामध्ये सुद्धा इथे जाणून घेता येईल. तर आपण यामध्ये तुरटीचा वापर करून स्फटिक जल या संदर्भामध्ये छोट्याशा कृतीद्वारे माहिती जाणून घेण्याचा इथे आपण प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये आपण एक परीक्षा नळी घेणार आहोत आणि त्या परीक्षा नळीमध्ये आपण त्यामध्ये छोटासा तुरटीचा खडा त्यामध्ये टाकून त्याला आपण उष्णता देऊन पाहूया आणि त्यानंतर काय होते हे सुद्धा आपण छोट्याशा कृतीद्वारे आपण इथे पाहणार आहे. तर चला मित्र हो आपण करूया छोटीशी कृती. विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण स्फटिक जलाच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, तर यामध्ये आपण एक मेणबत्ती घेतलेली आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुरटी दिसत आहे. यामध्ये आपण स्फटिक म्हणून इथे तुरटी आपण इथे घेतलेली आहे, त्यानंतर याच्या जागेवर आपल्याला मोरचूसुद्धा जर उपलब्ध असेल तर घेता येते. आपण इथे आपल्यापाशी तुरटी उपलब्ध होती, आपण यामध्ये तुरटीचा खडा इथे घेतलेला आहे, हा तुरटीचा खडा आहे. त्यानंतर आपल्याला छोटे छोटे इथे तुरटीचे खडेसुद्धा आपण दिसत आहेत आपल्याला, तर हे तुरटीचे खडेसुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर एक परीक्षा नळी घेतलेली आहे. तर आपण इथे काय करणार आहोत बघा यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करू, इथे काही तुरटीचे खडे आपण या परीक्षा वेळेमध्ये टाकूया. विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये काही तुरटीचे खडे आपण यामध्ये घेतलेले आहे या परीक्षा नळीमध्ये, आणि हे तुरटीचे खडे आपण थोडेसे याला आपण उष्णता देऊया. काय होते आपण बघूया. आणि आपण या कृतीद्वारे आपण काय बघत आहे, स्फटिक जल. आता या परीक्षा नळीमध्ये आपण तुरटी टाकलेली आहे आणि त्याला आपण तपवून पाहूया, त्याला मेणबत्तीद्वारे आपण त्याला उष्णते देऊन बघूया काय होतं ते बघता येईल तुम्हाला. दिसते आता यामध्ये बघा, यामध्ये तापवल्यामुळे काय होते, तुरटी जी आहे बघा यामध्ये, या तुरटीची स्फटिकी संरचना मोडून हे जे द्रावण आहे इथे रंगहीन चूर्ण मिळते. हे होताना यामध्ये पाणी बाहेर पडते. हे पाणी तुरटीची स्फटिकी संरचनेचा एक भाग आहे. हे जे पाणी आहे या तुरटीच्या स्फटिकी संरचनेचा भाग आहे, याला स्फटिक जल असे म्हणतात. बघा यामध्ये आपण याला उष्णता देत आहे, तर तुम्हाला इथे पाणी दिसत आहे आणि हे पाणीच म्हणजेच स्फटिक जल. बघा यामध्ये हे पाण्याच्या तुरटीचं एक प्रकारे इथं पाण्या इथं तुम्हाला रंगहीन चूर्ण मिळत आहे. आता हे जे पांढऱ्या रंगाचं हे जे चूर्ण आहे, तर यामध्ये जर पाणी जर ओतलं तर त्या म्हणजे त्या परीक्षा नळीमध्ये जे आपण द्रावण घेतलं होतं त्या द्रावणाच्या रंगाचेच हे द्रावण पूर्णतः बनत असते. यावरून असं लक्षात येईल की तापवल्यामुळे त्या तुरटीच्या स्फटिकांमध्ये कोणताही रासायनिक बदल झालेला नाही. मोर त्याच्यानंतर यामध्ये बघा, यामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे आणि स्फटिक तापवल्यावर पाणी बाहेर पडते. हे बघा यामध्ये वरतं तुम्हाला दिसते आहे, हे इथे बबल्स दिसत आहे, बुडबुडे दिसतात आहे, हे पाणी इच्छातून बाहेर पडलेलं आहे, याला स्फटिक जल असे म्हणतात. आता पाणी हे तुरटी तापवल्यावर पाणी बाहेर पडते, स्फटिकी संरचना मोडणे आणि अशा पद्धतीनं हा जो स्फटिकी संरचना मोडून हा जो काही इथे आपल्याला भौतिक बदल इथे झालेला दिसतो, तर याला इथे याला हे जे आहे याला स्फटिक जल असे म्हणतात.
तर हे जे आहे पाण्याची इथे थे मी ते बुडबुडी तुम्हाला दिसत आहे आणि इथे आपण स्फटिक घेतलं होतं आणि स्फटिकला आपण काय दिले उष्णता दिली. आता इथे आपण जे घेतलं होतं ते तुरटी घेतलं होतं आणि त्या तुरटीपासून आपण स्फटिक जल मिळवलं आहे. तर याच्या जागेवर जर मोरचूत जर घेतलं तर ते मोरचूतचा निळा रंग हा जाऊन एक यामध्ये सुद्धा मोरचूतामध्ये सुद्धा काय होते की त्याचा एक प्रकारे रंगहीन द्रावत त्याचं मोरचुदाचं सुद्धा मिळते आणि मोरचुदामध्ये सुद्धा त्याच्या स्फटिकामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही आणि मोरचुदामध्ये सुद्धा तापल्यावर पाणी बाहेर पडते आणि त्याची स्फटिकी संरचना मोडते आणि मोरचुदामध्ये विशेष काय होते की त्याचा निळा रंग जातो आणि हे सर्व भौतिक बदल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्फटिक जलाच्या संदर्भामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बघायामध्ये तुम्हाला पूर्ण दिसत आहे, इथे तुम्हाला बुडबुडी दिसत आहे आणि हे स्फटिक आपण घेऊन त्याला आपण उष्णता दिली आहे. तर हे जे पाणी बाहेर पडलं या स्फटिकाला, याला त्रुटीला उष्णता देऊन त्याच्यातून हे जे पाणी बाहेर पडते ते यालाच काय म्हणते स्फटिक जल असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कृती नक्की आवडली असेल. धन्यवाद.